मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळताना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे नोंदविली जाते. सदर बाबत सायबर पोलीस स्टेशन मार्फत चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो. मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवलेला किंवा चोरीस केलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करून सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रिक कौशल्याचा वापर करून हरवलेल्या व चोरीस केलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. मागील वर्षी सन 2023 मध्ये एकूण 135 मोबाईलचा शोध घेण्यात आला असून त्यांची अंदाजे किंमत एकूण 20,27,000 रुपये एवढी होती. तसेच माहे जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या 3 महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या 67 मोबाईलचा शोध घेऊन 5 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे बोलावून पोलीस अधीक्षक निलोद पल यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले आहे. त्यांची अंदाजे किंमत एकूण 12,160 रुपये आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निलोद पल, अपर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक उल्लास भुसारी, नेहा हांडे व वर्षा बहिरवार, किरण रोहनकर, संजीव लेंडगुरे, दिवाकर तन्मलवार यांनी पार पाडली. राजेश खोब्रागडे, विदर्भ न्यूज, गडचिरोली.